विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला मॅथ्स मधील सेवन्थ टॉपिक व्हेरिएशन चलन हा स्टार्ट करायचे. आता व्हेरिएशनचे दोन प्रकार आहेत, डायरेक्ट व्हेरिएशन, इनव्हर्स व्हेरिएशन. आता हे प्रकार समजून घेण्याच्या अगोदर पाठीमागे झालेला जो भाग आहे त्यावर आधारित आपल्याला जो दिलेला पार्ट आहे, जो बॉक्स आहे, तो आपण कंप्लीट करू. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इफ द रेट ऑफ नोटबुक्स इज रुपीज 240 पर डझन, व्हाट इज द कॉस्ट ऑफ 3 नोटबुक्स. ऑल्सो फाइंड कॉस्ट ऑफ 9 नोटबुक्स, 24 नोटबुक्स, 50 नोटबुक्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. 240 रुपये डझन ही वह्यांची किंमत आहे आणि त्यावरून 3 वह्या, 9 वह्या, 24 वह्या आणि 50 वह्या यांची किंमत काढायची आहे आणि त्यासाठीचा जो दिलेला टेबल आहे की नाही तो कम्प्लीट करायचा. या ठिकाणी त्यांनी बॉक्समध्ये 12 वह्या लिहिल्या, त्याची किंमत आली 240 रुपये. आता 3 वह्यांची किंमत, आता 3 वह्यांची किंमत काढताना आपण काय करतो हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. कारण आपण काय करणार, 12 वह्यांची जी किंमत आहे ती 12 वह्यांची किंमत आपल्याला किती आहे, 240 किंमत आहे. आपल्याला काढायची आहे कोणाची, 3 वह्यांची किंमत काढायची. या ठिकाणी आपण 12 वह्यांची किंमत दिली, म्हणजे 12 वह्यांची किंमत दिल्यामुळं 240 12 ने डिवाइड करणार आणि एका वहीची किंमत काढणार. बरोबर आहे का, आठवायला पाहिजे. आता एका वहीची किंमत आल्यानंतर त्यानंतर पुन्हा 12 × 20 करणार, मग आपल्याला बरोबर डझनची आली. हा, मग याच पद्धतीने आपल्याला 3 नोटबुकची काढायची आहे तर इथं काय करायला पाहिजे, मग 3 नोटबुकची किंमत काढताना एका नोटबुकची किंमत आहे 20, मग त्यामुळे काय करावं लागेल, 20 × 3 काय आलं, ₹60. अशाच रीतीनं जावं लागणार. त्या ठिकाणी 9 ची काढताना काय करावं लागेल, मग 20 × 9 180. त्यानंतर 24 काढताना, आता लक्षात आलेलं आहे त्यामुळे आता काय अडचण नाही, 24 ची काढताना 24 × 20 480. त्यानंतर 50 आहे, 50 ची काढताना काय करावं लागेल आपल्याला, 50 × 20 5 × 2 = 10 आणि हे 2 झिरो देऊन टाका, 1000. तर एका नोटबुकची तर ऑलरेडी किंमत आपण काढलेली आहे 20. आता या ठिकाणी जो टेबल आला, हा जो चार्ट आला, तो आपण भरून घेऊ. तर 3 नोटबुक्स ची व्हॅल्यू 60, 9 ची 180, 24 जी आहे 24 नोटबुक 480 आणि 50 ची 1000. हा, यामध्ये एक ऑब्झर्वेशन करायचंय, हे जे रेशो मिळाले आपल्याला, कोणते रेशो मिळाले, समजा 12/240, त्यानंतर 3/60, 9/180, 24/480, 50/100 आणि 1/20. आता हे सर्व रेशो जे आहे, 12 × 11, 12 × 24, 1/2 आलं, 3 × 3, 3 × 6, 1/20 आलं, हे दोन्ही समान आले, 9 × 9, 9 × 18. अरे वा, सर्व रेशोंच्या व्हॅल्यू या ठिकाणी समान येत आहे, म्हणजे प्रत्येक रेशोची व्हॅल्यू काय आली, 1/20 आली. आता याला जर नंबर ऑफ नोटबुक्स ला एक्स मानलं, कॉस्ट ऑफ नोटबुक्स इन रुपीज त्याला आपण वाय मानलं, तर याच्यामध्ये x/y हा जो रेशो आहे, हा रेशो काय आला, कॉन्स्टंट आला आणि तो किती आला, 1/20 आला. बरोबर, जर
12 महिन्यावरून तुम्ही 3 महिन्यांची किंमत काढली, किंमत काय कमी झाली का वाढली? कमी झाली. 3 वरून 9ची केली किंवा 1 वरून 9ची करा किंवा 12 वरून 9ची करा. आता 3 वरून 9ची काढली, 3 3 9 60 3 180 वाढीला वाढ आलं. आता परत समजा 3 वरून 24 केलं, वाढ झाली किती? 8 पट वाढली, तर 6 8 48 केलं. हा म्हणजे याच्यामध्ये आता शेवटचं एक एक्झाम्पल बघा, कमी केली एकच म्हणजे त्यावेळेला किंमत बरोबर कमी झाली. थोडक्या या ठिकाणी तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे डायरेक्ट व्हेरिएशन, समचलनामध्ये एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी पण क्वांटिटी वाढणार आहे, आणि एक कमी झाली तर दुसरी पण कमी होते. आता वह्यांची किंमत कशावर वाढते? संख्येवर वाढते, संख्येवर कमी होते. मग समचलनामध्ये काय आहे, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय आहे? तर ह्यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत, एकाची व्हॅल्यू ज्या प्रमाणात वाढेल त्याच प्रमाणामध्ये दुसऱ्याची व्हॅल्यू वाढत असेल तर त्याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतो, त्याला आपण समचलन असं म्हणतो. आता एक्स आणि वाय मधलं जे समचलन आहे की नाही, एक्स अल्फा वाय. आता अल्फा हे ग्रीक लेटर आहे आणि व्हेरिएशन दाखवण्यासाठीच ते चित्र आहे, ते सिम्बॉल आहे. एक्स समचलन वाय, एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय, असं जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ असा असतो, एक्स ची किंमत कमी केली असता वाय ची किंमत कमी होते, एक्स ची किंमत वाढवली असता वाय ची सुद्धा किंमत वाढते, असं या डायरेक्ट व्हेरिएशनचं मीनिंग आहे. आणि याच्यामध्ये परत लक्षात घ्यायचं खूप महत्वाचा भाग, एक्स अपॉन वाय हा रेशो कॉन्स्टंट असतो. आपण पाहिलं की वह्यांची संख्या आणि किंमत हा रेशो कॉन्स्टंट आहे, एक्स अपॉन वाय हे कॉन्स्टंट आहे, हे स्थिर आहे. म्हणजे रेशो कॉन्स्टंट हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. इथं कॉन्स्टंट काय आहे? रेशो आहे. एक क्वांटिटी वाढली दुसरी वाढणार, एक कमी झाली दुसरी कमी झाली. तर हे डायरेक्ट व्हेरिएशनच्या दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, अजिबात अडचण येणार नाही. समजा आता एक्स समचलन वाय आहे, हे ज्या वेळेला आपण लिहितो एक्स इज इक्वल टू के वाय असं लिहिलं असतं. के काय आहे? तर के हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट साठी कोणतंही लेटर आपल्याला यूज करता येतं बरं का, केच असं काही नाही. तर के एम, परंतु या ठिकाणी जनरली हाच कॉन्स्टंट खूप वेळेला वापरला जातो. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, प्रपोर्शनलचं चिन्ह काढून इक्वल टू चं चिन्ह द्यायचं असेल तर काय केलं जाणार, एक्स इज इक्वल टू के वाय लिहिलं जाणार, किंवा एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के लिहिलं तरी पण त्याचा अर्थ तोच आहे. बघा ना, हे गुणले आहे या बाजूला आले की भागिले होतं, म्हणजे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के राहतं ना, म्हणजे त्याचं मिनिंग तेच आहे. एवढं समजून घेतलं ना तरी डायरेक्ट व्हेरिएशन तुम्हाला खूप छान समजेल. आता समजा एखादं एक्झाम्पल आपल्याला घेतलं, एरिया ऑफ सर्कल, वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या यांच्यात कोणतं व्हेरिएशन असेल, तर ते डेफिनेटली डायरेक्ट असेल. असं का बरं? रेडियस वाढली एरिया वाढणार, रेडियस कमी केली एरिया कमी होणार. आता हे वह्यांची संख्या किंवा आणखी तुम्हाला दुसरी उदाहरणं जरी घेतली तर त्यामध्ये या किमती एक वाढत असताना दुसरी वाढेल, पेरूंची संख्या त्यांची किंमत, पेनांची संख्या त्यांची किंमत, या प्रत्येक ठिकाणी काय असेल? डायरेक्ट व्हेरिएशन. या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिलेली, एक्स व्हेरीज डायरेक्टली एज वाय, एक्स हे वायशी समचलनामध्ये आहे, एक्स ची किंमत दिलेली आहे 5, वायची किंमत 30 दिलेली आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन चलनाचा स्थिरांक आणि चलनाचे समीकरण करायचं आहे. या ठिकाणी लिहिलं एक्स समचलन वाय.
हेच पुढं आपल्याला काय केलेलं आहे तर प्रपोर्शनलचं चिन्ह काढलं, त्यावेळेला तिथे इक्वल टूचं चिन्ह दिलं आणि त्यामुळे काय मिळालं त्या ठिकाणी एक्स इज इक्वल टू के वाय किंवा एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के घेतलं तरी सुद्धा चालेल. आपल्याला के या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आणि ह्या व्हॅल्यू काढताना आपण कशा रीतीने काढायचे पहा. इथं दाखवलंय एक्स ची 5 लिहिली, वायची 30 आहे. एक्सच्या खाली ठिकाणी 5 लिहिलं, केला के आहे असं लिहिलं, वायच्या तिथं 30 लिहिलं आणि हे 5 ते या ठिकाणी आहे तिथं ठेवलं आणि 30 त्या बाजूला आणलं. बरं, त्या ठिकाणी आणल्यावर काय झालं? मग हे पुन्हा तेच आलं, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू केच. तर एक्सची किंमत किती आहे? 5 आहे. वायची किंमत किती आहे? 30 आहे आणि बरोबर के. 5 × 5 = 37. त्यामुळे के या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आली? 1/6. बरोबर, ही किंमत त्यांनी काढली. आता चलनाचे समीकरण लिहिताना, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिताना आपल्याकडे काय मिळालं? एक्स इज इक्वल टू के वाय. याच्यामध्ये फक्त काय करायचं? एक्स ला एक्स आहे असं घ्यायचं, इक्वल टू आहे असं के च्या ठिकाणी आलेली व्हॅल्यू टाकायची. झालं तुमचं चलनाचं समीकरण तयार. झालं हे एक्स इज इक्वल टू 1/6 वाय किंवा हे आपण असं सुद्धा लिहू शकतो एक्स इज इक्वल टू वाय 6 लिहू शकतो, हे पण चालेल. किंवा हे 6 लेफ्टला आणलं तरी आणखीन 6x इज इक्वल टू वाय, हे तिन्ही पण आपल्याला राईट द्यावं लागेल. तर कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढलेली फक्त काय करायची? याच्यामध्ये टाकायचे. आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळतं, चलनाचं समीकरण मिळतं. चला प्रश्न क्रमांक 2. आता पहिला प्रश्न सोडवताना मज्जा आली असेल ना, त्या लगेच उत्तर आलं. दुसरा प्रश्न, कॉस्ट ऑफ ग्राउंड नट्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स वेट. डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणजे समचलनात आहे. समचलनाचा अर्थ काय? वाढीला वाढ, कमीला कमी. जर 5 kg ग्राउंड नट 450 रुपयांना भेटत असतील तर 1 क्विंटल ग्राउंड नटची किंमत काढायची आहे. पण ह्या ठिकाणी गंमत अशी आहे की 1 क्विंटल म्हणजे किती किलो हे अगोदर माहिती पाहिजे. इथं दिलेलं आहे त्यांनी 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg, त्यामुळे तुमचं काम सोपं झालं. पण माहिती असू द्या, लिहून ठेवा. चला, कॉस्ट ऑफ ग्राउंड नट्स त्यांनी एक्स मानले, वेट साठी काय केलं? वाय मानलं आणि मग एक्स हे वायशी समचलनात आहे म्हणजे हे सिम्बॉलिक मध्ये लिहिलं. आणि हे कसं? वरच्या प्रमाणेच आपण काय लिहिलं? एक्स इज इक्वल टू के वाय म्हणा. बर, सुरुवातीला एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे 450 आणि कितीच आहे? 5 kg. आणि त्यामुळं के तिथं काढताना एक्स इज इक्वल टू 450, एक्स च्या ठिकाणी 450, के ला के आहे असं आणि वायची किंमत 5. 450 इज इक्वल टू 5 के. या ठिकाणी गुणवले 5 आहे, लेफ्टला आणा 450 डिवायडेड बाय 5 करा आणि मग 450 5 ने डिवाइड केलं, किती येणार? 5 × 9 = 45. किती आलं? 90 आलं. थोडक्यात के ची किंमत 90 आली. हे झालं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन लिहिताना आपण काय करतो? एक्स इज इक्वल टू के वाय आहे की नाही याच्यात फक्त के ची व्हॅल्यू भरायची. म्हणजे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन चलनाचे समीकरण काय येणार? एक्स इज इक्वल टू 90 वाय हे असेल चलनाचं समीकरण. के ची किंमत टाकणे आता बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलेलं असावं. चला, यानुसार गणित सोडवायचं आहे आपल्याला. बरं का, 1 क्विंटलची किंमत काढायची. 1 क्विंटल म्हणजे वाय म्हणजे इथं 100 किलो आणि मग ही एक्सची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. आपलं इक्वेशन काय आहे? एक्स इज इक्वल टू 90 वाय. एक्स इज इक्वल टू 90 × y. वाय म्हणजे किती आहे त्या ठिकाणी? 1 क्विंटल. 1 क्विंटल म्हणजे किती किलो आहे? 100 किलो. मग इंटू 100 करा ना, इथं फक्त वायच्या तिथं किती येणार? 100. एक्सला एक्स आहे, हा गुणाकार काय आला?
नौ एक के नौ आणि त्याच्यावर या तीन शून्य देऊन टाका, 9,000 ही काय झाली, 1 क्विंटल शेंगदाण्याची किंमत झाली. आता एवढं आपण डिस्कस केल्यानंतर मात्र तुम्हाला उत्तर कशी करायची ही आयडिया आली पाहिजे आणि समजलेलं असायला पाहिजे. आपण प्रॅक्टिस सेट 7.1 स्टार्ट करायचं ना मग, कारण एकदा बेस लक्षात आल्यावर तुम्ही काय थांबणार आहे काय? मी करायचं का म्हटलं तरी पण तुम्ही सोडवणारच आहे आणि नाही म्हटलं तरी पण सोडवणारच आहे. सोडवा म्हटल्यावर सोडवणार, नाही म्हटलं तरी म्हणणार चला बघू येतंय का. चला प्रश्न पहिला आहे फक्त सिम्बॉल लिहायचे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. पहिलं सर्कमफरन्स म्हणजे परिघ ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स रेडियस. जसं तुम्हाला क्षेत्रफळाचं सांगितलं एरियाचं, सेम तसंच सर्कमफरन्स सी डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस आर. त्रिज्या वाढली परिघ वाढणार, त्रिज्या कमी केली परिघ कमी होणार. कारण इथं हा फॉर्म्युला बरोबर आठवला पाहिजे, 2πr. हा फॉर्म्युला आठवला की कळत आपल्याला बरोबर रेडियसची व्हॅल्यू इन्क्रीज केली की या ठिकाणी सर्कमफरन्स इन्क्रीज होणार, डिक्रीजला डिक्रीज होणार. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे कन्झम्पशन ऑफ पेट्रोल एल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. या ठिकाणी कन्झम्पशन ऑफ पेट्रोल एल ने दाखवलं आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी म्हणजे एल डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी. समजा इथं चुकून तुमच्याकडून डी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल केलं तर चालतं का? हो चालतं, काहीही अडचण येत नाही, दोघांचं मिनिंग सेम झालं. चला एवढंच लिहायचं होतं पहिल्या प्रश्नामध्ये, बाकी काही लिहायचं नाही. चला प्रश्न क्रमांक 2 टेबल कम्प्लीट करायचंय. कॉस्ट ऑफ ऍपल, सफरचंदाची किंमत आणि नंबर ऑफ ऍपल्स, त्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे आणि डायरेक्ट व्हेरिएशन दिल्यावर ते सोपं आहे. या ठिकाणी काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये तुम्हाला माहिती आहे भागाकार म्हणजे रेशो कॉन्स्टंट असतो, म्हणजे एक्स अपॉन वाय कॉन्स्टंट आहे. पहिल्यांदा काय दिलंय हे 1/8 दिले ना. सेकंड या ठिकाणी काय 4/32 हे सुद्धा 4/8 ते तेवढंच येणार. आणि एवढं जर माहिती असेल तर पुढे अडचणच नाही. या ठिकाणी काय करायचं आपल्याला x/y 1/8 आहे, पण आपलं x/y म्हणजे काय असतं इथं सुरुवातीला सोडवताना काय म्हणा एक्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. देअरफोर एक्स इज इक्वल टू ky. बरोबर ना? सर्वप्रथम कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. इथं व्हॅल्यू आलेलीच आहे, काढायची पण काही गरज नाही. हा समजा हे घेतली 1/60 घेतली तरी चालतंय किंवा 4/32 घेतली, कुठली पण घ्या. एक्स इज इक्वल टू 1, के ला के आहे असं, वायची व्हॅल्यू 8 आहे. त्यामुळं आता हे 1 कडे घेऊन जावा 8, 1/8 इज इक्वल टू के. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहिण्याची सवय लावायची. एक्स इज इक्वल टू के च्या तिथं व्हॅल्यू लिहायची 1/8 वाय. हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हा आहे चलनाचा स्थिरांक. गणित लेखी सोडवताना हे सोडवायलाच पाहिजे, यायला पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी यायला पाहिजे. आता यातलं पहिलं एक्झाम्पल आहे वायची व्हॅल्यू दिलेली 56. वाय बरोबर 56 आहे, एक्स बरोबर काढायचं आहे. मग काय करणार तुम्ही? तर याच्यामध्ये फक्त काय, एक्सला एक्स लिहा, बरोबरला बरोबर, 1/8 ला 1/8 लिहा, वायची किंमत 56 लिहा. बरं 8×8 = 56 झालं. वाय बरोबर किती आलं? 7. 7×8 = 56 बरोबर 1/8 हा रेशो राहिला. त्यामुळं काही अडचण नाही. चला आता सेकंड मध्ये एक्स ची व्हॅल्यू दिली आहे असं जायचं. एक्स बरोबर 12, वाय ची व्हॅल्यू काढायची. पहिल्यांदा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं.
एक्स इज इक्वल टू 1/8y, एक्स इज इक्वल टू 12, इज इक्वल टू 1/8, इज इक्वल टू 1, अतः 1/8 लेफ्ट लाना। 1/8 लेफ्ट लाल्यानंतर काय होणार, 8 होणार किंवा 8/1 होणार, त्यामुळे काय आलं 12/96। आपण युनिटरी मेथड शिकलो ना, तोच भाग आहे हा सुद्धा, काही वेगळा नाही। 12/96, 1s8 हा रेशो आला। त्यानंतर आपल्याला दिलेला आहे y इज इक्वल टू 160 आणि x काढायचं। पुन्हा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन ते लिहिण्याची काढण्याची सवय लावा। x इज इक्वल टू काढताना काय करणार, मग 1/8 ला 1/8 आहे असं लिहिणार, y ची किंमत 160 लिहिणार, 8 × 8 = 16, आणि मग x इज इक्वल टू 20, x ची व्हॅल्यू आली 20, x ची व्हॅल्यू 20, रेशो 1/8 आलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, आता तिसऱ्या प्रश्नामध्ये हळूहळू आपण ऍक्च्युअली डायरेक्ट व्हेरिएशन मधले जे एक्झाम्पल्स आहेत ना ते सोडवायला लागलेलो आहोत, त्याच्या जवळ पोहोचायला लागलाय। आता हे थोडस त्याला टच करत आणली तो घ्यावा। तिसऱ्या प्रश्नामध्ये यम समचलन वाय आणि यम आणि यांच्या किमती दिलेल्या आहेत। इथं पहिल्यांदा काय करायचं, या दिलेल्या किमतीवरून आपण यम समचलन यन लिहितो। यम ची व्हॅल्यू ज्या वेळेला सुरुवातीला काय करायचं फ्रेंड, जेव्हा यम बरोबर 154 देन यन बरोबर 7 ही लिहायचं, आणि अगोदर के ची व्हॅल्यू करायची, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन लिहायचं, आणि त्यानंतर हे पुढे दिले की नाही, एन बरोबर 14 असताना एम ची किंमत काढा, हे पुन्हा सोडवायचं। पहिलं काम हे करायचं प्रत्येक गणितामध्ये, जेव्हा एम बरोबर 154 असेल तेव्हा एन बरोबर 7। चला सर्वप्रथम घ्या 154। आता इथं हे एक लिहिलं पाहिजे, एम समचलन वाय म्हणजेच एम इज इक्वल टू के वाय, आणि याच्यामध्ये के स्थिरांक कॉन्स्टंट असं म्हणा। आता 154 इज इक्वल टू के इंटू वाय, आपल्याला या ठिकाणी एम आणि एन दिले तर एम आणि एन घेऊया, एम आणि एन, त्यामुळे इथे एन ची किंमत किती आहे 7, हे इंटू 7 डिवाइड करून टाका। 154 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू के, के इज इक्वल टू 7 × 14 आणि 7 × 14 के ची किंमत आली 22। हा झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन। चलनाचा स्थिरांक, डायरेक्ट उत्तर अजिबात करायचे नाही, या सर्व स्टेप्स करायचे आहे, जसं केलेलं आहे मी त्याच पद्धतीने करायचं आहे। आता यम बरोबर के वाय आले, त्यामध्ये के ची किंमत बघा, देअर फॉर यम इज इक्वल टू, यम ला यम घ्या, इज इक्वल टू ला इज इक्वल टू घ्या, के ची किंमत 22 आणि वाय ला वाय घ्या, आणि लिहा तिथं काय लिहिणार, मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, चलनाचे समीकरण, एम इज इक्वल टू 20y। एकदा चलनाचं समीकरण आलं की काही विचार होते अडचण नाही, काय विचारलंय, एन बरोबर 14 असताना एम ची किंमत काढा। फ्रेंड जेव्हा एन बरोबर 14 देन एम बरोबर किती, जेव्हा एन बरोबर 14 तेव्हा एम ची किंमत किती, किमती ठेवून टाका फक्त, एम ला एम लिहा,
22 लिया, आता इथ एम इज इक्वल टू 22 वाय झाले, ते एक्स आणि वाय असल्यामुळे डोक्यात सारखं एम इज इक्वल टू 22 एन पाहिजे तिथं, आणि इथं पण हे वाय आहे तिथं एन करू, कारण एक्स आणि वाय डोक्यात असल्यामुळे ते होतं, परंतु इथं काय करायचं एम इज इक्वल टू के एन, एम ची किंमत 22 आहे आपणाला, हा सॉरी एम इज इक्वल टू 22 एन हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे, फक्त व्हॅल्यू भरा आता 22 ला 22 आणि एन ची 14 भरा, 14 × 28 14 × 28 28 × 2 28 × 2 30 त्यामुळे एम इज इक्वल टू 308 अशा रीतीने झाला तिसरा प्रश्न पूर्ण झाला. चौथ्यामध्ये दिलेलं आहे एन व्हेरीज डायरेक्टली एज एम, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. एन काय एमशी किंवा एम काय एमशी ते मला सांगितले थोड्या वेळापूर्वीच, दोन्हीचा अर्थ तोच आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. एन व्हेरीज डायरेक्टली, एन हे एमशी, त्यामुळे सर्वप्रथम काय घेणार तुम्ही एन इज इक्वल टू के एम, के कॉन्स्टंट म्हणा, तेच आता आपण जे केलं ना ते सगळं तेच येत, दुसरं काही सुद्धा नाही त्यामध्ये. आता एकदा कॉन्स्टंटची किंमत काढून घ्यायची, इथं तोंडी येते आपल्याला, पण ती करावं लागेल ना, क्रिया करावी लागेल. एम ची किंमत आता इथं लिहिताना लिहायचं, जेव्हा एन बरोबर आपल्याला इथं एन ची किंमत 12 आहे, देन एम बरोबर 3, त्यामुळे 12 इज इक्वल टू के इंटू 3, इंटू 3 डिवाइड करून टाका 12/3, के इज इक्वल टू 4. आता के इज इक्वल टू 4 ही किंमत ठेवा, आणि मग आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन निघेल. के ची किंमत 4 इथं ठेवली, एन इज इक्वल टू 4 एम, याला लगेच म्हणा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चलनाचे समीकरण, हा एन बरोबर 4 एम हे चलनाचं समीकरण घ्यायचं, आणि आता काहीही असू द्या किमती पटपट पटपट सोडवून घेऊ. एम बरोबर 6.5 आहे, चला पहिलं गणित आपण सोडवून घेऊया. आता एम बरोबर 6.5, देन एन ची किंमत काढायची आहे, मग एन ची किंमत काढताना डायरेक्ट म्हणा एन बरोबर 4 × 6.5, 4 ने गुणा, 4 × 5 = 20, 0 काय नाही लिहिला चालेल, कारण आपल्याला इथं पॉइंट येणार आहे किंवा लिहा काय अडचण नाही. 4 × 24 = 26, पॉईंट देताना 26.0 म्हणजे 26 झालं, इथं आपल्याला भरावं लागेल, यांची किंमत आली 26, आणि बरोबर 3 × 12 आपल्याला बरोबर काय येते, आता पण ते 1/4 नाही, कारण एन डायरेक्टली एमशी असल्यामुळे 4 किंमत येणार, 5 × 20. आता एनची 28 दिली, त्यावरून एमची काढा, इथं लिहायचं काय लिहावं लागेल, फ्रेंड एन इज इक्वल टू 28, एनच दिलंय हा, आणि एम काढायचं, तर एम देन एम इज इक्वल टू किती घ्या, इथं काय म्हणायचं आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कडे जायचं, एन इज इक्वल टू 4 एम आहे त्याच्यामध्ये जायचं, एन ची किंमत 28, किंवा पहिल्यांदा लिहा तिथं एन इज इक्वल टू 4 एम,
मग त्यामुळे एनची किंमत 28 बरोबर 4 आणि गुणिले एम हे लेफ्टला घ्या. 28/4 = m. मग 4 × 7 = 28. एम बरोबर किती आलं? 7 आलं. आता लास्ट आपल्याला काय करायचं आहे, एम ची किंमत 1.25 दिली. एम इज इक्वल टू 1.25. देन एन ची काढायची, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कडे जायचं प्रत्येक वेळेला. एन इज इक्वल टू 4m आणि मग काय नाही, 4 × 1.25. आता गुणाकार करा, तोंडी येत आहे पण त्याचा उपयोग नाही ना. तुम्हाला ते डायरेक्ट लिहिलं तरी चालते, तुम्ही तोंडी केलंय का कॅल्क्युलेशन केलंय हे काय करणार आहे. तेही बरोबर आहे. तर 4 × 5 = 20, 4 × 2 = 8, 8 × 2 = 10 आणि 4 × 1 = 4, 4 × 1 = 5. आता पॉइंट देताना काय करावं लागेल, मग 1, 2, 5.0 थोडक्यात एन बरोबर 5. त्यामुळं या ठिकाणी लिहू आपण 5. 5व्या प्रश्नाकडे जायचं ना आता. वाय व्हेरीज डायरेक्टली स्क्वेअर रूट ऑफ एक्स. पहा, वाय व्हेरीज डायरेक्टली एज स्क्वेअर रूट ऑफ एक्स, म्हणजे वाय समचलन अंडर रूट एक्स. आता पहिल्यांदा आपण काय करतो, वाय इज इक्वल टू के अंडर रूट एक्स, के कॉन्स्टंट स्थिरांक. मराठीवाल्यांनी पण जसं दिलंय वाय हे एक्सची एक्सच्या वर्गमुळाची समचलनात असते आहे असं लिहा फक्त ते वाक्य. आणि आता या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 16 घ्यायचं, वाय इज इक्वल टू 24 घ्यायचं. इफ एक्स इज इक्वल टू 16 देन वाय इज इक्वल टू 24. त्यावरून कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला काढायचं आहे. चला काय करावं लागेल, पहिल्यांदा ह्या किमती इथे ठेवायच्या, वायला 24 लिहा, के च के आहे असं, आणि अंडर रूटच्या मध्ये 16 लिहा. त्यामुळे 24 इज इक्वल टू के इंटू 4, अंडर रूट 16 च 4 करा. आता इंटू 4 इथे डिवाइडेड करून टाका, 24 / 4 = k, आणि त्यामुळं के इज इक्वल टू किती आलं, 6. ही कशाची किंमत आली, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि ही के ची किंमत या ठिकाणी ठेवायची, तुम्हाला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळेल. देअरफोर वाय इज इक्वल टू 6 √x हे आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चलनाचे समीकरण, आता यानंतर यामध्ये लास्ट प्रश्न आहे आणि तो आपण पाहायचा, म्हणजे आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 7.1 आहे हा इथं कम्प्लीट होईल. लास्ट म्हणल्यावर काय तुम्ही काही करणार, लगेच चला म्हणणार आता एकदा संपलं, पण तसं काही नाही, आपल्याला हे हळूहळू संपत आलेलं आहे.
टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबरर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट प्रपोर्शन वेरिएशन विद द नंबर ऑफ लेबरर्स. तर त्यांना दिलेली जी मजुरी आहे आणि त्या का लेबरर्सची मजुऱ्यांची कामगारांची संख्या याच्याशी समजेल. इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबरर्स इज ₹1000, फाइंड द रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स. अगदी काय करा, सुरुवातीला लेट आपल्याला ह्याच्यासाठी एक लेटर मानावं लागेल, पहिलं काम ते करायचं. काय आहे आपल्याला तर रिम्युनरेशन, लेट रिम्युनरेशन बी एक्स एंड नंबर ऑफ लेबरर्स बी वाय. या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी जे दिलं ना समचलन आहे ते वाक्य लिहूया. आता डायरेक्ट व्हेरिएशन दिल्यामुळं ते लिहायचं. Directly varies with number of labors. जर मजुरी ही जे मजूर आहे त्यांच्या समचलनात आहे, त्यामुळं हे सिम्बॉलिक मध्ये काय येणार, x वेरीज वाय, म्हणजेच एक्स इज इक्वल टू के वाय. शाब्दिक आहे म्हणून काही अडचणीचं नाही आहे असंच जाणार सगळं. आणि के हा कॉन्स्टंट आहे म्हणा. आता पहिल्यांदा दिलेल्या किमती घ्या. 4 लेबरर्सची मजुरी आहे, तर लेबरर्ससाठी कोणतं लेटर वापरलं आपण, तर वाय वापरलं. वाय बरोबर 4 असेल तेव्हा इथं हीप म्हणा किंवा फेम म्हणा, त्यावेळेला एक्स किती आहे, 1000 आहे, म्हणजे ₹1. आता यावरून आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मिळेल. एक्स च्या ठिकाणी काय करा, इथं 1000 लिहा, बरोबरला बरोबर लिहा, के ला के लिहा आणि वाय च्या तिथं लिहिणार 4. आणि त्यामुळं आता काय करायचं, हे इंटू 4 आहे ते डिवाइडेड करून टाकायचं. त्यामुळे 1000 अपॉन 4 इज इक्वल टू के, आणि के ची व्हॅल्यू 4 × 2 = 8, 2 उरले, 4×5 = 20, के ची किंमत मिळाली 250. आता के ची किंमत 250 मिळाल्यामुळे लगेच चलनाचं समीकरण मिळेल, एक्स इज इक्वल टू 250 y. आणि असं लिहायचं आहे प्रत्येक वेळेला. नाव इफ रिम्युनरेशन ऑफ 17 लेबरर्स, म्हणजे वाय इज इक्वल टू 17 असेल, देन एक्स इज इक्वल टू किती, मजुरी करायची. त्यामुळे एक्स इज इक्वल टू 250 × 17 करा, 1700, 1785, 1748, 1734, 3408, आपण काय करणार 42, 3406 आणि ते 2 42, 4250. Therefore, remuneration of 17 laborers is ₹4250. तर अशा रीतीनं हा प्रॅक्टिस सेट आपला इथं आपण संपवलेला आहे. जो भाग तुम्हाला समजत नाही तो परत परत पहा आणि परफेक्ट करा. हा प्रॅक्टिस सेट 7.1 तुम्ही सोडवायचा आहे.
आणि त्याच्यावर पालकांची सिग्नेचर घ्या आणि तो मला सेंड करा. ओके, थँक्यू.